त्यामध्ये जास्तीत जास्त इन्फेक्ट जे आहे ते लहान मुलं होणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत आपण लहान मुलांसाठी मेकशिफ्ट हॉस्पिटल जसे आता जम्बो कोविड हॉस्पिटल बनवलं तसे आपण बनवतोच आहे, पण त्याचबरोबर या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एक परमनंट पिडियाट्रिक केअर युनिट, आजपर्यंत पिडियाट्रिक केअर युनिट आपल्या या हॉस्पिटलमध्ये नाही आहे, तर त्याच्यासाठी एक परमनंट पिडियाट्रिक केअर युनिट 60 ते 70 बेडचं हे आपण उभारणार आहोत. त्याच्यासाठी 25 कोटी निधी जो आहे तो आपण महापालिकेला मी दिलेला आहे. आज त्याची पाहणी करायला आलो की कुठे ॲक्च्युली आपण हे बेड्स वाढवू शकतो, तर त्याच्या अशा इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. आयुक्त साहेब स्वतः उपस्थित होते आणि चांगलं एक पिडियाट्रिक केअर युनिट जेणेकरून कोविडमध्ये तर तो कामाला येईलच, पण कोविडनंतर ही पेशंट्स जे लहान मुलं आहेत त्यांना मुंबईच्या दिशेला किंवा मुंबईच्या हॉस्पिटल्समध्ये पाठवायची गरज लागणार नाही, आपल्याला इथल्या इथेच त्यांची ट्रीटमेंट आपण करू शकतो. बरोबर, आज आपण नंबर्स कमी करण्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे. आज आपल्याला सांगायला मला आवडेल की आज आपलं शास्त्रीनगर आहे, रुक्मिणीबाई हे हॉस्पिटल्स आहेत, पण त्याचबरोबर या कोविडच्या काळामध्ये आम्ही 500 ॲडिशनल बेड जे आहेत, 4 नवीन हॉस्पिटल्स तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्यामध्ये आयुक्त साहेबांचं आणि महापौर मॅडमचं खूप मोठं योगदान आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं आयुक्त आपलं काम प्रॉपरली करतायत. जर त्याच्यामध्ये कुठला कोणाला आक्षेप असेल तर त्यांनी आयुक्तांना थेट भेटायला पाहिजे, काय समस्या आहेत त्या मांडायला पाहिजे. मला वाटतं फक्त हे आरोप आणि कोविडच्या काळामध्ये मी सुरुवातीपासून बोलतो आहे की कुठलं हे असं राजकारण आपण करता कामा नाही, एकत्र मिळून आपण काम केलं पाहिजे. आयुक्त एफिशियंटली पूर्ण कारभार मला वाटतं मीच नाही, बाकी सामान्य जनता नागरिक हे सगळ्यांची लोकं आहेत हे आयुक्तांच्या कामांवरती चांगल्या प्रकारे खुश आहेत, चांगलं काम ते एफिशियंटली हँडल करतायत. आणि कोविडचं सिच्युएशन असेल त्याच्यामध्ये या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जेव्हापासून कोविडची सिच्युएशन सुरू झाली तेव्हापासून आम्ही पाटीदार भवन असेल, सावळाराम असेल, जिम